आता बातमी आहे सांगलीमधून। सांगली जिल्ह्यातील वाळवा कामेरी परिसरात पुराचा फटका हा पोल्ट्री व्यावसायिकांना सुद्धा बसलाय। पुराचं पाणी पोल्ट्री शेडमध्ये शिरल्यामुळे 16,000 कोंबड्या मृत झाल्यात। यामध्ये अंदाजे 45 ते 50 लाखांचं नुकसान झाल्याचं कळतंय। सांगलीच्या वाळवा कामेरी परिसरात पुराचा फटका हा पोल्ट्री व्यावसायिकांना बसलाय। आपण ही दृश्य बघतोय, पुराचं पाणी थेट पोल्ट्री शेडमध्ये शिरल्यामुळे 16,000 कोंबड्या मृत झाल्यात। साधारण 22 तारखेला संध्याकाळी 5 च्या दरम्यान पाणी यायला सुरू झालेलं आहे। एक 4 ते 4.5 फुटापर्यंत पाण्याची लेवल होती फार्म मध्ये, त्यामुळे हा 16,000 पक्षी टोटल त्याच्यामध्ये पाण्यामध्ये बुडून गेलेला आहे। म्हणजे आधी अंदाज आला होता तुम्हाला? नाही, अंदाज काही नाही। वरती थोडा नॉर्मली एक डॅम होता किंवा ते बंधारासारखं होतं, त्याच्यामुळे फुटलेलं गेलं, त्यामुळे पाण्याची लेवल फास्ट वाढली।